पंकजा मुंडे यांच्या गेले 4 वर्ष पक्षामध्ये कोणी पंख छाटता आहे का? पंकजा मुंडे यांच्या नावाला कोणाचा विरोध आहे का? भाजप हा आपला DNA OBC आहे असं सांगत आहे, तरीही या DNA मध्ये पंकजा अजूनही फिट झालेल्या नाही आहेत. पंकजांची आम्हाला गरज नाही असा देखील तर संदेश पक्षानं दिलेला नाही ना, याचा देखील शोध आता पंकजांना घ्यावा लागेल. OBC आरक्षण बचावासाठी जालन्यामध्ये जोरदार सभा झाली. सर्व पक्ष नेत्यांची उपस्थिती या सभेला होती. नेत्यांची जोरदार भाषणं आणि तेवढाच समोरून येणारा प्रतिसाद असं कालच्या सभेमध्ये अनुभवास मिळालं. आणि या सगळ्या सभेचा केंद्रबिंदू ठरले छगन भुजबळ. हे सगळे एका बाजूला घडत असताना या सभेसाठी ज्यांची उपस्थिती आवश्यक होती किंवा ज्यांच्या उपस्थितीची अपेक्षा होती ते नाव मात्र या सभेला अनुपस्थित होतं, आणि ते म्हणजे भाजपचे नेत्या पंकजा गोमण्यात मुंडे. नमस्कार, मी योगेश कुटे. लेट्सअप विशेष या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. OBCची सभा, OBCच्या आरक्षणासाठीच्या लढ्यासाठीची सभा, आणि या ठिकाणी पंकजा मुंडे नसणं हे स्वाभाविकच गेले 2 दिवस राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलेला आहे. पंकजा मुंडे या भाजपचा OBC चेहरा आहेत. OBC आरक्षणासाठी, OBCच्या मुद्द्यासाठी त्या वारंवार भांडतात. त्यांच्या वडिलांचा OBCचा जो राजकारण जो वारसा आहे तो त्यांच्याकडे स्वाभाविकपणे चालत आलेला आहे, तरीही भाजपने त्यांना या सभेला का पाठवलं नाही या प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये शोधणार आहोत. भाजपने जी नावं शोधली किंवा जी नावं पाठवली त्याच्यामध्ये देवयानी फरांदे, आशिष शेलार आणि माजी खासदार विकास महात्मे हे 3 नेते या सभेसाठी पाठवण्यात आलेले होते. राज्यातल्या OBC जनतेचं लक्ष या सभेकडे होतं. या सभेमध्ये मराठा आरक्षण आणि कुणबी सर्टिफिकेट या विषयावरती OBC नेते काय बोलणार याकडे अनेकांचं लक्ष होतं, आणि स्वाभाविकच प्रत्येक राजकीय पक्ष याच्यामध्ये काय भूमिका घेणार हे देखील तितकंच महत्त्वाचं होतं. भाजपनं हे 3 नेते पाठवले खरे, पण अनेकांना अपेक्षा होती आणि जे योग्यही होतं की पंकजा मुंडे या सभेला उपस्थित राहतील, मात्र नेमक्या त्याच सभेला उपस्थित नव्हत्या. खरं तर बीडपासनं अतिशय जवळच ही सभा झाली. बीडमध्येच या मराठा आरक्षणाचा भडका उडाला. बीडमधल्या काही नेत्यांची घरं टार्गेट करण्यात आलेली होती. जालन्यामध्ये किंवा गोदापट्ट्यामध्ये या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धग अजूनही जास्त आहे, आणि असं असताना पंकजा मुंडे यांचं तिथं न जाणं हा स्वाभाविकपणे अनेकांच्या भुवया उंचावणारा विषय सगळा ठरलेला आहे. पंकजा मुंडे यांच्या गेले 4 वर्ष पक्षामध्ये कोणी पंख छाटत आहे का? पंकजा मुंडे यांच्या नावाला कोणाचा विरोध आहे का? ही जी चर्चा आहे या चर्चेला पाठबळ देणारी कालची घटना तर नाही ना, असाही एक सूर आपल्याला सगळ्यात दिसून येतो. पंकजा मुंडे यांच्याकडे एकतर मध्य प्रदेशची जबाबदारी आहे, मध्य प्रदेशच्या त्या सहप्रभारी आहेत, तेथे निवडणुकीचं सगळं जोरात वातावरण असताना पंकजा मुंडे तिथे कुठे दिसलेले नव्हत्या. राज्यामध्येच किंवा दिवाळीनिमित्त विविध ठिकाणी भेट देतच पंकजा मुंडे आपल्याला सोशल मीडियामध्ये दिसल्या, मात्र त्यांचा एक कोर वोटर असताना त्यांच्या सभेची किंवा त्यांच्या मार्गदर्शनाची वाट पाहणारा मोठा वर्ग तिथे असताना पंकजा मुंडे यांना पक्षानं का डावललं, तर याचं उत्तर मला वाटतं पक्षातील जे धुरीण आहेत ते नक्कीच देऊ शकतील. पंकजा मुंडे या जर तिथे गेल्या असत्या तर त्याच पक्षाचा OBC चेहरा आहे हे नक्कीच जनतेच्या मनावर आणि भाजपच्या कोर वोटर ठसलं गेलं असतं. त्याऐवजी अतिशय दुय्यम नावं म्हणजे देवयानी फरांदे असतील ज्या नाशिकच्या आहेत, विकास महात्मे जे धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करतात, आणि आशिष देशमुख जे कुणबी म्हणून त्या पद्धतीचं एक प्रतिनिधित्व भाजपमध्ये सध्या करत आहेत. या तिघांनी जाण्याबद्दल काही, आणि गोपीचंद पडळकर हे देखील त्या ठिकाणी होते. पण या तिघांनी किंवा चौघांनी जाण्याबद्दल कोणाचा आक्षेप असायचं कारण नव्हतं, पण भाजपसाठी पंकजा मुंडे हे नाव तितकंच महत्त्वाचं होतं. आणि कालच्या सभेमध्ये जर आपण पाहिलं छगन भुजबळ ज्या पद्धतीने आक्रमक झाले, OBCचा नेता म्हणून ज्या पद्धतीने त्याचा पुढे आलेले आहेत, सर्वपक्षीय नेत्यांनी काल छगन भुजबळांना असं आवाहन केलं की तुम्ही आता आमचे नेते व्हावा, तुम्ही आता या राज्याचे मुख्यमंत्री व्हा, तुम्ही आता OBCचं नेतृत्व करा, तुम्ही आता स्वतंत्र पक्ष काढा, अशा प्रकारे बोलून छगन भुजबळांच्या नेतृत्वामध्ये एक जान कालच्या सभेनं पडलेली आहे. मात्र हेच पंकजा मुंडे यांच्या बाबतीतसुद्धा होऊ शकलं असतं. पंकजा मुंडे या जर OBCच्या नेत्या म्हणून जर पुढे आल्या असत्या तर ते कोणाला खटकणारं होतं हे वेगळं नाव मी सांगायची तुम्हाला गरज नाही आहे. मला वाटतं हा पक्षामधल्या अंतर्गत कुरबुरीचा विषय आहे, आणि पंकजा मुंडेंनी त्याच्यावर क्लेरिफिकेशन दिलेलं आहे. ते क्लेरिफिकेशन देखील बोलकं आहे की पक्षानं माझं नाव पाठवलं नव्हतं. खरं पक्षानं नाव त्यांचं पाठवायला पाहिजे होतं, पण यातनंच असं दिसून येतं आहे की पंकजा यांच्यावरची जी नाराजी आहे ती पक्षाची अद्याप दूर झालेली नाही आहे.
पंकजा यांना अजूनही पक्ष फ्री हँड देत नाही आहे, किंवा पक्ष पक्षाला ज्या पद्धतीनं पंकजा मुंडेनं ग्रूम करायचं आहे त्या नियमांमध्ये, त्या चौकटीमध्ये पंकजा अजून बसलेल्या नसाव्यात. त्यामुळंच एवढी मोठी संधी असतानाही, पंकजांना मोठं ग्राउंड असतानाही, आणि पंकजांसाठी एक OBC नेत्या म्हणून तिथं जाणं आवश्यक असतानाही भाजपने त्यांना तिथं पाठवलेलं नाही आहे. याचा अर्थ पंकजा यांचे पंख छाटण्याचं काम अजूनही सुरूच राहणार आहे. बघूया आणखीन पुढचे काही दिवस राज्यामध्ये काही घडामोडी घडणार आहेत. OBC विरुद्ध मराठा असा संघर्ष पेटलेला आहे. भाजप हा आपला DNA OBC आहे असं सांगता आहे, तरीही या DNAमध्ये पंकजा अजूनही फिट झालेले नाही आहेत, हे मात्र कालच्या त्यांच्या OBC मेळाव्यातल्या अनुपस्थितीवरनं दिसून आलं. आणि भाजपला पंकजांची गरज आहे की नाही याचं देखील उत्तर आता आगामी काळ देऊ शकेल. एवढ्या मोठ्या सभेला त्यांना न पाठवून पंकजांची आम्हाला गरज नाही असा देखील तर संदेश पक्षानं दिलेला नाही ना, याचा देखील शोध आता पंकजांना घ्यावा लागेल. आणि मला वाटतं पुढच्या काही दिवसांमध्ये OBCंच्या आरक्षणाच्या निमित्तानं पंकजांना ना फेस करायचं की नाही याचा देखील निर्णय भाजपला करावा लागेल. कारण छगन भुजबळ ज्या पद्धतीनं आक्रमक होत आहेत, छगन भुजबळ ज्या पद्धतीनं OBCंचा चेहरा बनू पाहत आहेत, त्याचा अंतिमता फटका हा भाजपला बसू शकतो, किंवा भाजपचा प्लॅन B हा भुजबळ यांच्याबाबत देखील ठरलेला असू शकतो. ते काही जी सूत्रं जी काही ठरलेली आहेत ती आगामी काही काळामध्ये स्पष्ट होतील. सध्या तरी पंकजा मुंडे यांना पक्ष बॅकफुटवर खेळवत आहे. धन्यवाद. लेट्सअपचे अशेष विश्लेषण आणि व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठी जरूर फॉलो करा. तुमच्या कॉमेंट्स आणि जरूर कळवा, आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील कॉमेंटमध्ये अवश्य लिहा.